subscribe now and press the bell icon. Never miss an update. राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी भुसावळ शहरात भाजपातर्फे पश्चिम बंगाल मध्ये उसळलेल्या राजकीय हिंसाचाराचा जाहीर निषेध नोंदविणारे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी भाजपा भुसावळ शहर अध्यक्ष परीक्षित बराटे, नगरसेवक युवराज लोणारे, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, नगरसेवक निक्की बत्रा, अजय नागराणी, सतीश सपकाळे, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, अमोल महाजन, संदीप सुरवाडे, नंदकिशोर बडगुजर यांसह आदी भाजपा महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 3 सीटवरून 77 सीट मिळवत गवगवीत यश प्राप्त केले, परंतु नंदीग्राम विधानसभा सीटवरती तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याने हा पराभव जिवारी लागल्यामुळे तेथील तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण पश्चिम बंगाल मध्ये कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करीत बलात्कार आणि लुटमार करत भाजपा समर्थक तथा कार्यकर्त्यांवरती हल्ले करत त्यांच्या कार्यालयांची तोडफोड देखील करीत आहे. या सर्व स्थितीमध्ये देखील तेथील सरकार ही मुखदर्शक बनून तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करत भाजपातर्फे देशभरातून या घटनेचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. म्हणून तृणमूल काँग्रेसद्वारे सुडाच्या भावनेने करण्यात येत असलेला हिंसाचार हा मानवते विरोधात असून सदरील हिंसाचार त्वरित थांबवून दोषींवरती कडक कारवाई करावी, तसेच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करत आज भाजपा भुसावळ शहरातर्फे सदरील हिंसाचाराचा जाहीर निषेध नोंदविणारे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत आणि तिथं भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त केलेलं आहे आणि तिथं पुनश्च टीएमसीचं सरकार आलेलं आहे. टीएमसीचं सरकार आल्यामुळे टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्या मुख्यमंत्र्यांमध्ये हा उन्माद वाजलेला आहे आणि तिथं भाजपाच्या कार्यकर्ते महिला कार्यकर्ता त्यांची वास्तू ज्याही प्रॉपर्टी असेल त्याला लक्ष्य केलं जात आहे आणि अनोनित अत्याचार केला जातोय. हा जो माज आहे हा टीएमसीच्या कार्यकर्त्याचा आणि त्या मुख्यमंत्र्यांचा हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि ह्या ज्या सामान्य नागरिक ज्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये अशा प्रकारचा हा जो हिंसाचार चालू आहे आणि जो राजकीय प्रेरित आहे याचा आम्ही निषेध करतो आणि केंद्र सरकारला सुद्धा विनंती करतो की आता कुठलीही वाट न बघता पश्चिम बंगालमध्ये सरळ मिलिटरी घुसवा,
सीआरपीएफ घुसवा आणि ह्या सर्व टीएमसीच्या गुंडांचा बिमोड करा, कारण तिथले नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे। तर या टीएमसीच्या कार्यकर्त्यांचा आणि तिथल्या ज्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि केंद्राला पुनश्च विनंती करतो की तिथल्या या गुंडांचा बिमोड करा। बंगालमध्ये ज्याप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आहे, तीन सीटवरून घवघवीत यश तिथे भारतीय जनता पार्टीने प्राप्त केले आहे आणि याचमुळे टीएमसी सरकारचे मुख्यमंत्री आणि कार्यकर्ते यांना हे यश पावलं जात नाही आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मतदान करणारे कार्यकर्ते व नागरिक यांना त्रास देणं त्यांना चालू केलं आहे, मारठोक करणं, बलात्काराचे प्रकारसुद्धा तिथे वाढत आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी असतील, दुकानं असतील, त्यांचं नुकसान करणं, ते लुटमार करणं, असा खूप अत्याचार तिथे चालू आहे, लोकांना तिथे राहणं जिक्रीचं झालेलं आहे। आम्ही केंद्र सरकारला एवढीच विनंती करतो की ह्या उन्मत्त झालेल्या कार्यकर्त्यांना त्वरित शासन घडवावे, तसेच याचा शासन करण्यासाठी तिथे राष्ट्रपती लागू करावी, हीच आमची मागणी आहे आणि त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.